नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन नाशिक. मित्रांनो, आज आपण भगंदर म्हणजेच फिस्टुला इन ॲनो या अतिशय किचकट अशा आजाराची माहिती घेणार आहोत. भगंदर ह्या आजारात शौचाच्या आजूबाजूला पुरळ येऊन त्या पुरळ वारंवार फुटत असतात, त्यातून पस किंवा पू बाहेर येत असतो. वारंवार फुटणाऱ्या अशा जर पुरळ असतील तर आपल्याला भगंदर झाला आहे असं समजायला हरकत नाही. बऱ्याच वेळा फक्त गाठ लागू शकते, पुरळ किंवा ती गाठ न फुटता फक्त आतल्या आत त्रास देत असते, तेव्हासुद्धा भगंदर असण्याची शक्यता आहे. तर ह्या आजारात निदान करण्यासाठी आपल्याला तुमच्या डॉक्टरांना दाखवून घेणं फार गरजेचं असतं, आणि मग या आजाराचं निदान करण्यासाठी किंवा निदान झालं असल्यास आजाराची व्याप्ती किती आहे हे बघण्यासाठी MR फिस्टुलोग्राम म्हणजे त्या जागेचा MRI करणं हे अत्यंत गरजेचं असतं. मित्रांनो, फिस्टुलामध्ये बाहेरच्या बाजूने एक किंवा दोन किंवा त्याहून अधिक तोंड दिसत असतात, आणि हे सर्व तोंड आतून एकमेकाला कनेक्टेड असू शकतात किंवा वेगवेगळ्या मार्गाने आतमध्ये जाऊन शौचाचा खालचा जो आतड्याचा भाग असतो ज्याला ॲनल कॅनल आपण असं म्हणतो, त्या ॲनल कॅनलला जाऊन हे आतले तोंड मिळालेले असतात. तर त्याचे तोंड किती, म्हणजे त्याला किती मुख आहेत, ते किती मोठा ट्रॅक आहे, आतलं तोंड कुठे जाऊन उघडलं, आतलं तोंड एकाच ठिकाणी उघडलं का अजून दुसरे तिसरे त्याला फाटे फुटले, ही सर्व माहिती आपल्याला मिळणं अत्यंत गरजेचं असतं. ही माहिती फक्त आणि फक्त MRI फिस्टुलोग्राम म्हणजे MRI आपल्याला मिळू शकते. तर फिस्टुलाच्या रुग्णांना सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती आजाराचं पूर्णपणे निदान करून घेणं गरजेचं आहे. MRI किंवा जे काही डॉक्टरांकडून चेकअप असेल हे केल्यानंतरच आधी आपल्याला ह्या आजाराचं पूर्ण स्वरूप कळत असतं. आता हे मुख बाहेरचं कुठलं, आतलं कुठलं आणि किती मोठा ट्रॅक आहे यानुसार याचे काही टाईप आहेत, ज्याचे फक्त मी नावं इथे घेतो, इन डिटेल तुम्हाला सांगत नाही. ज्याला की ट्रान्सपिंट्रिक फिस्टुला, इंटरस्पिंट्रिक फिस्टुला, सुप्रास्पिंट्रिक फिस्टुला, एक्स्ट्रास्पिंट्रिक फिस्टुला, हॉर्सशेप फिस्टुला, कॉम्प्लेक्स फिस्टुला, असे बरेच काही प्रकार आहेत, पण मुख्य म्हणजे त्याला दोन किंवा त्याहून अधिक तोंड असतं. आता फिस्टुला जर हा आजार तुम्हाला असेल आणि आधीच MRI करून जर त्या फिस्टुलाची पूर्ण व्याप्ती, त्याचं पूर्ण ट्रॅक, त्याचं पूर्ण स्वरूप जर आपल्याला कळलं तर असा पेशंट ट्रीट करणं खूप सोपं होत असतं. मित्रांनो, फिस्टुलामध्ये बऱ्याच वेळा काही वेगळ्या प्रकारातले आजार जसे ट्युबरक्युलॉसिस, TB किंवा क्रॉन्स डिसीज असेही आजार असतात ज्यामध्ये पुष्कळ सारी तोंड दिसू शकतात, याचंही निदान होणं गरजेचं असतं. रुटीन जो फिस्टुला इन ॲनो आहे त्या फिस्टुलाचा इलाज करण्यासाठी MRI केला गेला की त्यानंतर सर्जरीचा प्लॅन केला जातो. सर्जरीशिवाय फिस्टुला हा आजार बरा होऊ शकत नाही. फिस्टुलाचा आजार हा कुठल्याही गोळ्या औषधांनी बरा होऊ शकत नाही, हे ट्रायल आपण देणं टाळलं पाहिजे. तुम्हाला जर खरोखर फिस्टुला असेल तर कुठल्या तरी प्रकारचं सर्जिकल इंटरव्हेन्शन करावं लागतं. तर काय काय प्रमुख प्रकार सर्जरीचे फिस्टुलासाठी आहेत ते आपण जाणून घेऊ. जर फिस्टुला खालच्या खाली असेल किंवा जास्त ट्रॅक मध्ये स्पिंटर तुमचं इन्वॉल्व्ह नसेल, स्पिंटर म्हणजे ज्या गोष्टीने आपलं शौचाचं कंट्रोल किंवा आपला गॅस पास करण्याचा कंट्रोल असतो ते स्पिंटर, म्हणजे इंटरनल स्पिंटर आणि एक्सटर्नल स्पिंटर म्हणजे आतला आणि बाहेरचा स्पिंटर, हे स्पिंटर त्या फिस्टुला ट्रॅकच्या किती विळख्यात आले त्यानुसार हे ट्रॅक वेगवेगळे टाईप्स असतात, आणि ह्या टाईपनुसार त्याची सर्जरी आपण करत असतो. तर खालच्या खाली फिस्टुला असेल तर फिस्टुलोटॉमी म्हणजे फिस्टुलाचा ट्रॅक फक्त ओपन करायचा आणि त्याचा पृष्ठभाग खरवडून काढायचा जेणेकरून तो फिस्टुलाच्या पेशी त्यातून निघून जातील. हा एक पहिला सर्जरीचा प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारात फिस्टुलेक्टॉमी म्हणजे तो फिस्टुला पूर्णच्या पूर्ण शरीरामधून अखंड असा काढून टाकायचा, आणि नंतर जो भाग मागे राहील त्याला एकतर टाके टाकून लगेच बंद करणे किंवा तो पृष्ठभाग आपोआप भरण्यासाठी सोडून देणे, ही एक दुसरी मेथड. तिसरी मेथड म्हणजे लेझर सर्जरी. जे ट्रॅक खूप वरती गेलेले असतात ज्यात अचानक एकाच वेळी फिस्टुला कट करणं शक्य नसतं, किंवा जे कॉम्प्लेक्स फिस्टुला असतात त्यात लेझरचा वापर आपण करू शकतो. या मेथडमध्ये लेझरचा फायबर फिस्टुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत टाकलं जातं आणि पूर्ण ट्रॅक हा लेझरने जाळण्यात येतो. याच्या व्यतिरिक्त वाफ्ट म्हणजे व्हिडिओ असिस्टेड सर्जरी, ज्यामध्ये दुर्बिणीच्या साह्याने पूर्ण फिस्टुलाचा ट्रॅक लोकेट केला जातो, बघितला जातो आणि बघून अंडर व्हिजन
तो ट्रॅक खरवडला जातो आणि पूर्णपणे बरा केला जातो. तर हे काही चार प्रमुख प्रकार आहे. यासोबत चार सूत्र ही सुद्धा एक मेथड आहे ज्याला इंग्लिशमध्ये सेटॉन प्लेसमेंट असं आपण म्हणत असतो. सेटॉन टाकून त्या फिशुलाला बरं करता येऊ शकतं. तुमचा फिशुला कुठल्या टाईपचा आहे, त्याच्यात किती स्प्रिंटर इन्वॉल्व झालेला आहे, यानुसार तुमचे डॉक्टर जी काही योग्य ट्रीटमेंट त्याच्यावर होऊ शकते ती करू शकतात. आणि नक्कीच आधीच जर आपण पूर्णपणे योग्य तपासणी केली, फिशुलाचा टाईप जाणून घेतला आणि त्यानुसार जर रुग्णाची सर्जरी केली तर निश्चितच रुग्ण ह्या किचकट आजारापासून कायमचा बरा होऊ शकतो. तर मित्रांनो, फिशुला ह्या आजारापासून बरं होण्यासाठी योग्य निदान होणं खूप गरजेचं आहे आणि योग्य सर्जरी होणं खूप गरजेचं आहे. योग्य निदान, योग्य सर्जरी झाली तर निश्चितच फिशुला ह्या किचकट आजारापासून तुम्ही कायमचे बरे होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.